मित्रांनो, इथं लोणकर मोटर्सवर ही गाडी महिंद्राची Q1 ती जर आता जे ते रबिंग करणार आहेत तुम्ही इथं पाहून घ्या अशा प्रकारे जे ती गाडी, आणि रबिंग झाल्यानंतर जो होतो तुम्हाला हा पार्ट मी दाखवतो, एकदम तुम्हाला जो होतो फरक लगेच दिसून येईल। मित्रांनो, तुम्ही जो होतो फरक पाहू शकता, हा पाहून घ्या आणि हा पाहून घ्या, एकदम ग्लॉसी जो होतो लुक आलेला आहे, जास्त ग्लॉसी असल्यामुळे मित्रांनो कॅमेरा सुद्धा जो येतो फोकस घ्याय नाही। तुम्ही पाहू शकता तुम्हाला दोघांमधला जो तो फरक दिसत असेल। तर अशा प्रकारे मित्रांनो, जर त्यांच्याकडे जेव्हा कार येते विकण्यासाठी तेव्हा ते पूर्णपणे जे रबिंग आलं, पॉलिश आलं आणि इंटरक्लिनिंग जे येते, असं तिन्ही प्रकार जे येते गाडीसोबत जे येते तुम्हाला करून जे येते डिलिव्हरी तुम्हाला दिली जाते। अरे मित्रांनो, वॉक्सवॅगनची पोलो आहे, MH1 पासिंग आहे, मुंबईचं पासिंग आहे, गाडी पाहून घ्या, एकदम नीट आणि क्लीन कंडिशनमधून आहे। टायरची कंडिशन सुद्धा पाहून घ्या, ब्रँड न्यू टायर भेटतात तुम्हाला गाडीत। गाडीचं साईड प्रोफाईल पाहून घ्या अशा प्रकारे, आणि हा आहे गाडीचा रिअर प्रोफाईल, GTTS आहे जे ते व्हेरियंट आहे। बाकी डोरची कंडिशन पाहून घ्या, पॉवर विंडोचं स्विच तुम्ही पाहू शकता, डॅशबोर्डची जी ती कंडिशन पाहून घ्या, ब्लॅक आणि बेज कलर कॉम्बिनेशनमधून गाडीचं डॅशबोर्ड येतं। सेंटरला तुम्ही स्टिरिओ पाहू शकता, कंपनी फिटेड येतो तो, खाली जे ते ACचे कंट्रोल आहेत, आणि महत्त्वाचं म्हणजे ऑटोमॅटिक गाडी। मित्रांनो, गाडीच्या सीटांची कंडिशन पाहून घ्या, कंपनी फिटेड सीट्स आहेत बेज आणि ब्लॅक कलर कॉम्बिनेशनमधून। रिअर पॅसेंजर सीटसुद्धा पाहून घ्या, एक 4 लोक आरामशीर क्रॉस करू शकतात। ज्यांना एकदम परफॉर्मन्स ओरिएंटेड कार पाहिजे त्यांच्यासाठी मित्रांनो ही गाडी खास। बाकी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जो होतो अशा प्रकारे गाडीचा, ऑल विंडोचं स्विच वगैरे पाहू शकता, डोरवर सर्व दिलेलं आहे। परत मित्रांनो, या गाडीमध्ये एअरबॅग येतात, ABS येतो, EBD येते, सेफ्टीच्या दृष्टीने असे चांगले फीचर्स येतात। प्लस मित्रांनो, वॉक्सवॅगन ब्रँड असल्यामुळे गाडीची बिल्ड क्वालिटी जी आहे ती खूप चांगली आहे। बाकी चला मी तुम्हाला याची डिटेल काय ती सांगतो। वॉक्सवॅगनची पोलो आहे मित्रांनो, GTTS आहे, 2014 गाडी आहे आणि ऑटोमॅटिक गाडी आहे, सिंगल ओनर कार आहे, पेट्रोल आहे गाडी, प्युअर पेट्रोल आहे। GTTS म्हणलं तर TSI जे इंजिन आहे यामध्ये वापरलं जातं, जे प्युअर पेट्रोलचं असतं, आणि 75,000 रनिंग जे आहे ते गाडीचं झालेलं आहे। बाकी मित्रांनो, या गाडीचं जर प्राइसिंग पाहिलं तर लोणकर मोटर्सवर या गाडीची प्राईस कोट केलेली आहे 4.5 लाख रुपये। तिची पण किंमत जी आहे ती ऑन टेबल निगोशिएबल असणार आहे। ज्यावेळेस मित्रांनो ही गाडी ज्या फर्स्ट ओनरने घेतली असेल त्यावेळेस जवळपास त्यांना जी आहे ती 13 ते 14 लाख रुपयाला जी आहे ती गाडी ऑन रोड पडली असेल। तुम्हाला इथं फक्त 4.5 लाख रुपये जी आहे ती गाडीची किंमत कोट केलेली आहे। आणि ज्यांना एक परफॉर्मन्स ओरिएंटेड कार पाहिजे प्युअर पेट्रोल, त्यांच्यासाठी ही गाडी मित्रांनो। बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर मी त्यांचा फोन नंबर आणि ॲड्रेस खाली दिलेला डिस्क्रिप्शनमध्ये, त्यावर कॉन्टॅक्ट करा। व्हिडिओ पाहून आले म्हणून सांगा, आपल्या प्रेक्षकांना चांगला डील आणि डिस्काउंट जे येते लोणकर मोटर्स नक्की देते। पुढची गाडी मित्रांनो ह्युंडाईची i20 आहे, इलाईट, MH12 पासिंग आहे, पुण्याचं पासिंग आहे, रेड आणि ब्लॅक कलर कॉम्बिनेशनमधून गाडी, ड्युअल टोनमधून जी येते गाडी मित्रांनो। बाकी टायरची कंडिशन पाहून घ्या, गाडीचं साईड प्रोफाईल पाहून घ्या, आणि हा गाडीचा रिअर प्रोफाईल, स्पोर्ट्स व्हेरियंट आहे। बाकी चला मी तुम्हाला गाडी जी आहे ती आतून दाखवतो। गाडीच्या डोरची कंडिशन पाहून घ्या, पॉवर विंडोचं स्विच तुम्ही पाहू शकता। बाकी मित्रांनो, डॅशबोर्डची जी ती कंडिशन पाहून घ्या, इथे एअरबॅग लिहिलेलं आहे, गाडीमध्ये एअरबॅग सुद्धा भेटतात। सेफ्टीच्या दृष्टीने असे चांगले फीचर्स जे आहेत या गाडीमध्ये, ज्यामध्ये ABS म्हणा, EBD म्हणा। मित्रांनो, सेंटरला जो येतो गाडीचा स्टिरिओ पाहू शकता, कंपनी फिटेड जो होतो स्टिरिओ आहे। बाकी मित्रांनो, मॅन्युअल कार आहे, सीटांची कंडिशन पाहून घ्या, एकदम लेदरचे सीट्स लावलेले आहेत ब्लॅक आणि रेड कलर कॉम्बिनेशनमधून, गाडीच्या कलरला जे ते सूट होतात। बाकी रिअर पॅसेंजर सीट्ससुद्धा पाहून घ्या, एक 4 लोक अडल्ट आणि एक छोटा मुलगा किंवा मुलगी असे 5 जण आरामशीर क्रॉस करू शकतात। बाकी मित्रांनो, इथं कप होल्डर, वॉटर होल्डर दिलेलं आहे। तुम्ही तिथं डोरवर जे येते तुम्ही पॉवर विंडोचे स्विच वगैरे पाहू शकता, एकदम नीट आणि क्लीन कंडिशनमधून जी येते गाडी आहे। जे लोक ह्युंडाईची i20 गाडी शोधत आहेत इलाईट मॉडेल, त्यांच्यासाठी चांगली गाडी। बाकी चला मी तुम्हाला याची डिटेल काय ती सांगतो। ह्युंडाईची i20 मित्रांनो 2017 गाडी, स्पोर्ट्स मॉडेल आहे आणि सिंगल ओनर कार आहे, डिझेल गाडी आहे। रनिंग पाहिलं तर 90,000 किलोमीटर गाडी जेन्युइन चाललेली, सर्व्हिस रेकॉर्डसहित, आणि लोणकर मोटर्सवर हिची किंमत कोट केलेली आहे 7.25 लाख रुपये, 7,25,000 ही जी किंमत आहे ती ऑन टेबल निगोशिएबल असणार आहे। बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा फोन नंबर ॲड्रेस दिलेला आहे, त्यावर त्यांना कॉन्टॅक्ट करून या। पुढची कार आहे मित्रांनो टोयोटाची आल्टीस आहे, न्यू शेपमधून गाडी आहे, MH14 पासिंग आहे, MH14 म्हणलं तर पिंपरी चिंचवड सिल्वर कलरमधून जे ते गाडी आहे, सिल्वर कलर। बाकी टायरची कंडिशन पाहून घ्या, चांगले जे ते ब्रँड न्यू टायर आहेत, गाडी साईड प्रोफाईल पाहून घ्या,
आणि हा आहे गाडीचा रिअर प्रोफाईल. अल्टीस न्यू शेपमधून आहे गाडी मित्रांनो. बाकी चला मी तुम्हाला गाडी जी आहे ती आतून दाखवतो. गाडीच्या डोरची कंडिशन पाहून घ्या. पॉवर विंडोचे स्विच वगैरे पाहू शकता तुम्ही. बाकी मित्रांनो डॅशबोर्डची कंडिशन पाहून घ्या. ब्लॅक आणि बेज कलर कॉम्बिनेशनमधून गाडीचा डॅशबोर्ड आहे. सेंटरला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जो येतो अशा प्रकारे. बाकी तुम्ही रनिंग पाहू शकता मित्रांनो. 1,35,397 किलोमीटर गाडी चाललेली. टॉयटाची गाडी आहे मित्रांनो. तुम्ही जर गाडी टाईम टू टाईम सर्व्हिसिंग केली, म्हणजे गाडीकडे जे येते चांगलं लक्ष दिलं, तर गाडी जी येते इझिली नाही म्हणता 7-8 लाख किलोमीटर किंवा 10 लाख किलोमीटरसुद्धा जी येते गाडी चालू शकते. कारण की टॉयटाची जी इंजन असतात ते एकदम भारी रिलायबल असतात. एकानी तर एक टॉयटाची इनोवा होती गाडी, 2007-08 गाडी होती. जवळपास 10 लाख किलोमीटर चालवली होती त्यांनी, तरी गाडी जी येते चांगल्या कंडिशनमध्ये होते. म्हणजे मित्रांनो तुम्ही यावरून तुम्हाला कळलं असेल की टॉयटाचे जे इंजन असतात ते कसे असतात. बाकी मित्रांनो सीटांची कंडिशन पाहून घ्या. रिअर पॅसेंजर सीट पाहून घ्या. रिअर पॅसेंजरसाठी अमरीतसुद्धा आहे. 4 लोक आरामशीर प्रवास करू शकतात गाडीमध्ये. सेडन कार आहे. सीटांची कंडिशन पाहून घ्या. बेज कलरचे सीट्स आहेत आणि कंपनी फिटेड सीट्स आहेत मित्रांनो. असं नाही की आफ्टर मार्केट बसवलेले आहेत. आणि पॉवर असिस्टेड आहे. तुम्ही पाहू शकता मागं पुढं जे घेतोय ना आपण ते पॉवरने घेऊ शकतो. बघा कसं मागं पुढं येतं तुम्ही पाहू शकता सीट. तर असं जे ते मागं पुढं तुम्ही घेऊ शकता. परत इथं स्टार्ट टॉप स्टॉपचं बटन जे आहे ते तुम्ही पाहू शकता. बाकी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं स्क्रीन पाहून घ्या. टच स्क्रीन कंपनी फिटेड आहे. आफ्टर मार्केट बसवलेली नाही. टॉयटाचं ब्रँडिंगसुद्धा पाहू शकता इथं तुम्ही. खाली एसीचे कंट्रोल पाहून घ्या. अशा प्रकारे आहेत. या गाडीमध्ये ड्युअल झोन जो येतो, क्लायमेट कंट्रोल एसी येतो, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल एसी. बाकी मित्रांनो मॅन्युअल गाडी आहे. बॉटल होल्डर कप होल्डर पाहून घ्या. गाडीमध्ये एअरबॅग आहेत, ABS आहेत. सेफ्टीच्या दृष्टीने असे चांगले फीचर्स जे आहेत. EBD या कारमध्ये. ओवरऑल गाडी एकदम नीट आणि क्लीन कंडिशनमधून गाडी आहे. बाकी चला मी तुम्हाला याची डिटेल काय ती सांगतो. टोयोटाची अल्टीस आहे मित्रांनो. 2014 गाडी आहे. आज सेकंड ओनर कार आहे. प्युअर पेट्रोल गाडी आहे मित्रांनो. रनिंग पाहिलं तर 1,35,000 मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. एकदम जेन्युइन आहे मित्रांनो. या गाडीचं जे रनिंग आहे म्हणजे तुम्हाला सर्व्हिस हिस्ट्रीसुद्धा जी आहे ती गाडीची अवेलेबल होईल. बाकी मित्रांनो लोणकर मोटर्सवर या गाडीची किंमत जी आहे ती 7 लाख रुपये एवढी कोट केलेली आहे. 7 लाख मित्रांनो एकदम भारी गाडी आहे. बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर मी त्यांचा फोन नंबर ॲड्रेस दिलेला आहे, त्यावर त्यांना कॉन्टॅक्ट करून घ्या. एकदम जेन्युइन कार आहे मित्रांनो. परत ही जी गाडी होती ती बिझनेसमॅनची होती, त्यामुळे त्यांनी ठेवतानासुद्धा नीट ठेवलेली आहे. एक हाती चालवलेली असते मित्रांनो, ड्रायव्हर वगैरे असतो त्यांचा. बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून घ्या. पुढची शेवटची गाडी मित्रांनो वॉक्सवॅगनची जेट आहे. गाडीचं कलर पाहून घ्या. ब्लू कलर आहे. MH14 पासिंग आहे. पिंपरी चिंचवडचं पासिंग आहे गाडीचं. गाडीच्या टायरची कंडिशन पाहून घ्या. गाडीचा साईड प्रोफाईल पाहून घ्या. आणि हा आहे गाडीचा रिअर प्रोफाईल. बाकी चला मी तुम्हाला गाडी जी आहे ती आतून दाखवतो. गाडीच्या डोरची कंडिशन पाहून घ्या. पॉवर विंडोचे स्विच तुम्ही पाहू शकता. बाहेरचा जो ओव्हरव्ह्यू असतो तिथून ॲडजस्ट होतो. बाकी मित्रांनो गाडीचं जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पाहून घ्या. अशा प्रकारे तुम्ही रनिंगसुद्धा पाहू शकता. 69,042 किलोमीटर गाडी चाललेली आहे. जेन्युइन रनिंग आहे. गाडीचं सर्व्हिस हिस्ट्री सहित जी आहे ती गाडी अवेलेबल आहे लोणकर मोटर्सवर. एअरबॅग लिहिलेलं आहे. साहजिकच आहे मित्रांनो वॉक्सवॅगनची जेटा गाडी आहे. म्हणजे पसाट जी आहे ते गाडीचं टॉप मॉडेल आहे. वॉक्सवॅगनमध्ये जी आहे ते सेडन कॅटेगरीमध्ये पसाट सगळ्यात भारी गाडी. पसाट नंतर जे होतो जेटाचा नंबर लागतो. जेटानंतर जे ते वेंटो वगैरे येतात. बाकी मित्रांनो तुम्ही पाहू शकता स्क्रीन टच स्टिरिओ कंपनी फिटेड आहे. खाली एसीचे कंट्रोल पाहून घ्या. ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल एसी येतो गाडीमध्ये. ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑटोमॅटिक गाडी मित्रांनो. सीटांची कंडिशन पाहून घ्या. बेज कलरचे जे ते सीट्स आहेत. रिअर पॅसेंजर सीटसुद्धा पाहून घ्या. रिअर पॅसेंजरसाठी अमरीतसुद्धा या कारमध्ये. बाकी मित्रांनो कप होल्डर बॉटल होल्डर पाहू शकता. ओव्हरऑल जर गाडीची कंडिशन पाहिली तर एकदम नीट आणि क्लीन कंडिशनमधून जी ती गाडी आहे. बाकी चला मी तुम्हाला याची डिटेल वगैरे काय ती सांगतो. तुम्ही पाहू शकता इन्स्ट्रुमेंट क्लस्टर एकदम भारी गाडीचा. वॉक्सवॅगनची जेट आहे मित्रांनो. 2016 गाडी आहे. सिंगल ओनर कार आहे. डिझेल गाडी आहे. रनिंग मी तुम्हाला दाखवलेली 69,000 झालेलं आहे. आणि लोणकर मोटर्सवर या गाडीची किंमत कोट केलेली 8,75,000 म्हणजे 7.5 लाख रुपये. ही जी किंमत आहे ती ऑन टेबल निगोशिएबल असणार आहे मित्रांनो. ही जी गाडी आहे ती फर्स्ट ओनरनी जेव्हा घेतली असेल तर त्याला जवळपास ही गाडी नाही म्हणता 17-18 लाख रुपयेपर्यंत जी आहे ती ऑन रोड बसली असेल गाडी इझिली. गाडीमध्ये फीचर्ससुद्धा खूप चांगले आहे. जर्मन कारमेकर आहेत मित्रांनो वॉक्सवॅगन. मग त्यांच्या गाड्या जे आहेत एकदम भारी असतात. बिल्ड क्वालिटी वगैरे एकदम सॉलिड असते. सेफ्टीच्या दृष्टीनेसुद्धा खूप चांगले फीचर्स जे आहेत गाडीमध्ये ते देतात. बाकी मित्रांनो तुम्हाला गाडी आवडली असेल तर त्यांचा फोन नंबर ॲड्रेस दिलेला आहे, त्यावर एकदा त्यांना कॉन्टॅक्ट करून या.
वीडियो पाहून आले म्हणून सांगा आपल्या प्रेक्षकांना चांगला डील डिस्काउंट नक्की भेटेल. त्यासोबत जर तुम्हाला फायनान्स करून गाडी घ्यायची असेल तर त्यांच्याकडे लोनची सुद्धा सेवा जी ती उपलब्ध आहे. तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला लोन सुद्धा जे आहे झटक्यात भेटून जाईल. मग तुम्ही जे ते गाडीचं डाऊन पेमेंट करून गाडी स्वतःसोबत घरी घेऊन जाऊ शकता. धन्यवाद.